यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. अवघ्या काही ठिकाणीच काँग्रेसला विजयाचं खातं हे उघडता आलंय. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पुन्हा एकदा सोलापूरमधनं ते उभे राहिले. जय सिद्धेश्वर स्वामी त्यांच्या विरोधात होते आणि तिसरीकडे अर्थात डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी होती. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये जे म्हटलं जात होतं की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातनं काँग्रेसची मतं ही त्यांच्या बाजूला जातील, झालंही तसंच असंच म्हणता येईल. आणि पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदेंना म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री यांना दुसऱ्यांदा सोलापूरमधनं दारुण पराभव जो आहे तो स्वीकारावा लागला. डॉक्टर त्या ठिकाणी जय सिद्धेश्वर स्वामी मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत आणि लिंगायत समाजाची मतं जी आहेत ती सोलापुरात मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने झुकली. आता ह्या सगळ्या विजयानंतर सुशीलकुमार शिंदे यांना नेमकं काय झालं याबद्दलचं विश्लेषण करणं हे फार आवश्यक ठरणार आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. म्हणजे हे अपेक्षित होतं का इतकी मोठी मोदी सुनामी? हे अपेक्षित नव्हतं, पण आता जनतेनेच हा निर्णय दिलेला आहे तर जनतेच्या न्यायाला पुढे मान झुकवलीच पाहिजे. मी माझ्या विरुद्ध उभे राहिलेले उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामीजी त्यांचं मी अभिनंदन करतो, ते निवडून आले. आमची लढाई ही तत्वांची लढाई होती. आम्ही सगळी लढाई जी केली ती सेक्युलॅरिझमवर केली, सर्व धर्म समभावावर केली आणि मला वाटतं त्या ह्या लढाईमध्ये आमचा पराजय झाला. म्हणजे प्रिन्सिपलची ही लढाई होती, त्याच्यामध्ये पराभव झाला. त्यामध्ये ठीक आहे, लोकांना वाटलं की त्यामध्ये द्यावं, मी आभारी आहे लोकांचाही. त्यांनी जवळजवळ एवढी मतं दिली आणि एक त्या विचाराला साथ दिली. आता ही जरी पराभव झालेला असला तरी मी काही तिथं जायचं राहणार नाही आहे. मी सतत लोकांच्या मध्ये राहीन, लोकांची सेवा सातत्यानं करत राहीन. सर, सोलापूरचा जर विचार केला तर तुम्ही सोलापूरविषयी बोलत आहात, सोलापूरमध्ये तुम्हाला जेवढी मतं मिळाली किंवा तुमच्या मताधिकाराने जितका पराभव झाला तिच्यापेक्षा कित्येक जास्त मतं हे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना मिळाली. मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी राज्यात चालली, त्यामुळे आघाडीच्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यात तुम्ही आहात काँग्रेसचे राज्यातले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसारखे दिग्गज नेते. ती गोष्ट सत्य आहे. मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की ह्याच्यामुळे नुकसान होईल काँग्रेसचं आणि ते झालं. आणि म्हणूनच म्हटलं की ही विचाराची लढाई होती. मी सातत्यानं सांगत होतो की त्यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय आमची घटना लिहिली त्यामध्ये सर्वधर्म समभावाचा प्रामुख्यानं उल्लेख आहे आणि इथं उलट त्यांनी धर्माच्या बाबतीमध्ये काम करणाऱ्या पक्षाच्या बरोबर त्यांनी युती केली आणि त्याच्यामुळं त्यांचंही फेल्युअर झालं, आमचंही फेल्युअर झालं. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.